इज पॉजिटिवली फोटोट्रॉपिक, पॉजिटिवली न्यूरोट्रॉपिक। नीट की तैयारी का बड़ा टेंशन था, पर अब नहीं है। मैंने आईआईबी का ऑनलाइन कोर्स ज्वाइन किया है ना, आप भी करो। नीट की तैयारी आईआईबी के साथ, ऑनलाइन कोर्स फॉर 11 2020-21। अप्लाई करने के लिए हमारी वेबसाइट विजिट करें या हेल्पलाइन पर कॉल करें। हत्याकांडाचं सत्र चालू आहे कारण अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अनाउन्समेंट होते आहे। हे आपले जे बरेच जे कैदी आहेत, हे कैदी आता जे टेम्पररी कैदी आहेत, अशा बऱ्याच हजारो कैद्यांना महाराष्ट्र सरकारने, 18,000 कैद्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांना या कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये सोडलेलं आहे। आणि त्यामुळे एकमेकाची दुश्मनी जी आहे, तो बाहेर आलेल्याचा मर्डर झालेला आहे किंवा बाहेर आलेल्याने दुसऱ्याचा मर्डर केलेला आहे, अशा पद्धतीचे प्रकार घडलेले आहे। त्यामुळे जर हे असे प्रकार जास्त वाढत असतील तर जे बाहेर आलेले जे सगळे कैदी आहेत त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे आणि हे सगळं जे क्राईम वाढतो आहे तर तो त्यांना आतमध्ये टाकल्याशिवाय तो बंद होणार नाही। सर, महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यातली घटना आणि पिंपरी चिंचवडची घटना जी आहे, हे जे प्रकार आहेत ते काय लॉकडाऊनमुळे झालेत असं नाही आहे। म्हणजे दुसरे जे काय क्रिमिनल बाहेर आले आणि एकमेकाच्या दुश्मनीमध्ये काय मर्डर झाले तो विषय वेगळा आहे, पण हा अरविंद बनसोड जो आपला नरखेड तालुक्यामधल्या एका गावामध्ये मधला तो होता आणि तो आयएएसची एक्झाम नाही आपल्या तो UPSC एक्झाम नाही देणार होता, तर असा तो हुशार मुलगा होता, पण तो त्या ठिकाणी एका ठिकाणी गेल्यानंतर त्याचा फार अपमान झाला आणि आता त्याला आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर आली आणि त्यामध्ये जो संबंधित आहे त्याला त्या ठिकाणी पकडलेलं आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आणि इथलं जो विराज जगतापचं प्रकरण आहे त्यामध्ये सगळे आरोपी पकडलेले आहेत, फक्त त्या मुलीच्या संबंधामध्ये पोलिसांनी विचार करावा अशी चर्चा आज CP आणि आपले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यासोबत झालेली आहे। तर त्यामुळं या प्रकरणाला हे प्रकरण चांगलं मजबूत करण्याच्या संबंधात आश्वासन पोलिसांकडून मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये कोणालाही पाठीजी घातलं जाणार नाही हे पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि कुणी किती जरी मोठे असले तरी कायदा हा सगळे बाय, पण आता हा काट्यानं काटा काढलेला आहे, म्हणजे काठी मंडळींनीच हा जो काटा म्हणून आणि अशा पद्धतीनं या घटनेचा मी निषेध करतो आणि पोलिसांनी चांगली भूमिका घेतलेली आहे, पण अजूनही या संबंधामध्ये त्यांनी कुणालाही पाठीचे घालू नये असं आपलं म्हणणं आहे। ठीक आहे, फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे, पण आता कोर्टामध्ये जे एव्हिडन्स येतील, कोर्टामध्ये जी केस चालेल, त्यामुळं या ठिकाणी एक घटना एवढी गंभीर आहे की ज्या जजच्या नेतृत्वाखाली ही केस चालेल ते नक्की त्यांना फाशी शिक्षा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। भाजपच्या नगरसेवकांच्या आता नगरसेवक गुन्हेगार म्हणता येणार नाही, आता अचानक कुणी कोणाच्या घरामध्ये आला ते काय म्हणाले त्यांना विचारा, ते काय म्हणाले ते मी सांगू शकत नाही, पण या ठिकाणी भाजपचा किंवा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा विषय अजिबात नाही। हा विषय आहे ज्यांनी मर्डर केलेला आहे त्यांना शिक्षा, त्यांना पकडलं पाहिजे आणि जे कोण दोन आपण सांगताय आरोपी ते कुठल्या कार्पोरेटरच्या घरी गेले, आता अचानक गेले तर आता त्या कार्पोरेटरला दोषी ठरवणं योग्य नाही आहे, उलट त्या कार्पोरेटरने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। त्यामुळं एकदम कुणाच्या तरी घरामध्ये काहीतरी करून घुसला, माझ्या घरामध्ये कुणी अचानक पळत पळत आला तर माझा त्याच्याशी काही संबंध आहे का ही चौकशी होणं आवश्यक आहे। परंतु ठीक आहे, त्यामध्ये जे खरे जे आरोपी होते, 6 आरोपी होते ते सगळे पकडण्यात आलेले आहेत आणि अमर साबळे म्हणाले ती गोष्ट खरी आहे की जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते, पण हे जे प्रकरण आहे हे प्रकरण जातीवरून झालेलं आहे, की हे प्रकरण हे बौद्ध समाजाचा मुलगा आणि मराठा समाजाची मुलगी आहे आणि त्या प्रकरणातून ते हे झालेलं आहे। त्यामुळं गुन्हेगार कुठलाही असला तरी त्याला पाठीशी घालू नये, अमर साबळे जे म्हणाले ती गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं सगळे आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत आणि
पोलिसांच्या कारवाईबद्दल आम्ही समाधानी आहोत. जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. आणि हो, नेहमी जागृत रहा.